सोलापूर जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे ढग दाटून आले असून निम्मा पावसाळा संपला तरी अजूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र दिसतंय. येत्या 4 दिवसात पाऊस पडला नाही तर बहुतांश क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट ओढावणार असल्यानं बळीराजा हतबल झाला असून शासनानं आता मदतीसाठी मागे उभं राहावं अशी अपेक्षा शेतकरी करतोय. सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चाऱ्याची अडचण होत असून जिल्ह्यात सध्या 12 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची टांगती तलवार लटकायला लागलेली आहे. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळं जिल्ह्यातल्या भीमा नदी असेल, सीना असेल, नीरा असेल, माण असेल, कोरडा असेल, अप्रुका असेल, या सर्व नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. निम्मा पावसाळा संपला तरी या नद्यांना पाणी नसल्यामुळं बंधारे सगळे कोरडे पडलेले आहेत. बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणं अवघड होत चाललेलं आहे. जनावरांना चारा कसा आणायचा, पेरण्याचं कसं करायचं या विषयावर या प्रश्नामुळं बळीराजा संकटात आलेला आहे. एका बाजूला पाऊस नाही आहे आणि ज्या पेरण्या केल्या होत्या त्याला येत्या 4 ते 5 दिवसात जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार आहे. ज्याच्या जीवावर सोलापूर जिल्ह्यात 35 साखर कारखाने चालतात त्या उजनी धरणात केवळ 13% पाणी साठा आहे. पुण्यात जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत हा पाणी इकडे येत नाही, त्यामुळं शेतकऱ्याला आणि जमिनीला पावसाची ओढ लागलेली आहे. जर आता वेळीच पाऊस नाही पडला तर मात्र हे दुष्काळाचं संकट पुन्हा एकदा गहिरं होणार आहे आणि त्यामुळं प्रशासनाने आता तातडीनं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. सध्या उजनी धरणातून पाणी सोडून आहेत ती पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची राजकारण्यांची मागणी होती, मात्र उजनी धरणात केवळ 13% पाणी असल्यामुळं हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायचं की आता शेतीला सोडायचा हाही प्रश्न असणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला तर इथला शेतकरी कसा तरी हातातली पिकं सांभाळू शकणार आहे, अन्यथा पुन्हा एकदा दुबार पेरणीचं मोठं संकट सोलापूर जिल्ह्यातील बळीराजावर येणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.